करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तम असा बोध आपल्याला प्राप्त करून दिलेला आहे. श्रवण करूया. आयुष्यात आपल्याचवरती संकट का येतात? जर पाहायला गेलो आयुष्यामध्ये आपण एखादं कार्य करत गेलो, ते कार्य करत असताना आपल्यावरती संकट ओढवतात. आपल्यास बघा, प्रत्यक्षपणे जे कार्य करत आहोत त्यामध्ये अडचणी निर्माण होतात, कारण आपण समजून घेत नाही. ज्याप्रकारे आपण एखादं कार्य त्या जबाबदारीने आपण घेत असतो, त्या कामाची, त्या कार्याची आपल्याला संपूर्णपणे माहिती असणं आवश्यक आहे. तर त्या कामामध्ये कधीही आपल्याला अडथळे येणार नाहीयेत. एखाद्या कंपनीमध्ये काम करणारा मुलगा, एखाद्या कंपनीमध्ये काम करणारी मुलगी, बघा भाग कसा दिलेला आहे. ज्यावेळी इंटरव्ह्यूला जात असते त्यावेळी प्रत्यक्षपणे आपण इंटरव्ह्यूला जात आहोत, मुलाखत बघा देण्यासाठी जात आहोत, तर प्रत्यक्षपणे आपल्या जीवामध्ये एक भीती असते की मी सिलेक्ट होईल का, मला कोणते प्रश्न विचारले जातील, ही भीती आपल्या आतमध्ये असते की नाही? नक्कीच. पण ज्या प्रकारे आपल्याला माहितीच नाही आहे की कोणते प्रश्न विचारले जातील, परंतु आपण तयारनिशी गेलेलो आहोत, आपल्या मनामध्ये ते प्रश्नच नाही आहेत की मला कोणते प्रश्न विचारले जातील, कोण माझ्या समोर असणार आहेत, मग त्यामध्ये आपल्याला भीती नसते आणि त्याप्रमाणे आपण उत्तर देण्याचा प्रयत्न करत असतो. बघा, दोन प्रकारचे असतात ना. म्हणून आपल्यामध्ये भीती आणि आपला आत्मविश्वास, ज्याप्रकारे आत्मविश्वास हा डळमळीत असतो ना, तो डळमळीत झालेला आत्मविश्वास आपल्याला उत्तम रीतीने बघा, प्रत्यक्षपणे जीव शिवाचा निश्चय बोलिला असे त्याचप्रमाणे आपल्या अंतरीचा अंतरात्मा आहे ना, तो प्रत्यक्ष आपल्याला साथ देत असतो. परंतु आपलाच देह संपूर्णपणे आपला आत्मविश्वासच घालवून ठेवत असतो. ज्याप्रमाणे भाग कसा दिलेला आहे, आपल्याचवरती संकट का येतात, आपण अभ्यास करतो, अभ्यास करून सुद्धा आपल्याला कमी मार्क मिळतात, अभ्यास न करता काही विद्यार्थी आपल्या पुढे निघून जातात, आपल्याला वाटत सुद्धा नाही आहे की हा विद्यार्थी अभ्यास करत होता की नव्हता, आपल्याला तर दररोज खेळत असताना दिसत होता, परंतु हा माझ्या पुढे कसा गेला. आपल्या मनावरती काय होतं, दडपण राहतं, आपले घरातील लोकंसुद्धा आपल्यालाच बोलतात, एवढे दिवस अभ्यास करूनसुद्धा शेवटी तो तुझ्या पुढे गेला, म्हणजे अभ्यास करूनसुद्धा आपल्या पुढे जाणार आहेतच. पण अभ्यास करणं, कर्म करणं आणि त्याला नशिबाने साथ देणं हे महत्त्वाचं आहे. आपण कर्म करत गेलो पण आपला आत्मविश्वास कमी पडला ना, आपल्याला सर्व काही येत होतं परंतु आपल्याला बघा स्मरण बरोबर नव्हतं. आपण सर्व अभ्यास करून गेलेलो परंतु गुंतागुंत झाली होती मनामध्ये, एक दडपण राहिलं होतं की मला, मी अभ्यास करून आलेलो आहे परंतु लिहायचं कसं, बरोबर की नाही? म्हणून भाग प्रत्येक बघा 84 लक्ष येऊन येत. आपण म्हणतो की मी जर या युनीमध्ये असतो, मी पक्षामध्ये असतो, तर संपूर्णपणे मला जग पाहायला मिळालं असतं, परंतु ज्याच्या वंशी जावे तेव्हा त्याला कळे ना. कारण माणसाला पंख असते
तर मनुष्याने काय केलं असतं हे सांगायला नको ना, बरोबर की नाही? पक्ष्यांना पंख दिलेत, परंतु मनुष्य जर हवेत उडता असता तर? म्हणून भाग दिलेला आहे. ज्याप्रमाणे आपल्या आयुष्यात संकट येण्याचं कारण, जी लक्षणं आहेत ती आपल्या आतमध्येच आहेत. आणि सर्वात मोठं जे लक्षण आहे ते म्हणजे आपलं मन. आयुष्यामध्ये संकट येण्याचं सर्वात मोठं कारण ते म्हणजे आपलं मन. कारण समर्थांनी प्रत्यक्षात स्त्री मनाचे श्लोक कोणासाठी दिलेत? आपल्या देहासाठी दिलेत का? नाही, मनाला दिलेले आहेत. कारण मन हा इंद्रियाचा राजा आहे. मन ज्याप्रमाणे बोलत राहील त्याप्रमाणे बाकीचे बघा, 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय त्याच्यावर अवलंबून आहेत, बरोबर ना? म्हणून आपण बोलतो ना, आपल्याला जर कोणी सांगितलं की आपल्या तळ्यात मळत होतो, करू का नको करू, करू का नको करू, त्यांनी सांगितलंय पण आपण जर केलं आणि काय पुढे झालं तर, आणि नाही केलं तर शेवटी आपल्याला ते बोल लावणारच आहेत, मग शेवटी आपण काय करतो? बुचकळ्यात पडतो. म्हणून भाग कसा दिलेला? आपण ठाम असलो पाहिजे. प्रत्येक गोष्टीवर ठाम असणं, निश्चयात्मक निर्णय घेणं महत्त्वाचं आहे. आपण निर्णय जो घेतो तो चुकीचा घेतो. जो निर्णय घ्यायचा आहे तो आज घ्यायचा आहे आणि आत्ता घ्यायचा आहे, काल नाही आणि उद्या नाही. काय करा ते आत्ता करा, जाते घडी आपली साधा तर उत्तम प्रकारे आपलं काय होणार आहे. आत्मविश्वास उत्तम प्रकारे आणि उत्तम रीतीने आपलं कार्य होणार आहे, कारण कार्यसिद्धीस नेण्यास स्त्री समर्थ. आपण खेळ पाहत असतो, टी व्हीवरती असू दे किंवा प्रत्यक्षात आपण मैदानावरती खेळणारे बघा खेळाडू असतात, त्यांचे खेळ पाहत असताना आपल्या मनामध्ये सुद्धा आपल्या जीवामध्ये सुद्धा जीव नसतो. अरे, एक बॉलात 6 रन पाहिजेत, एक बॉलात 4 रन पाहिजेत, काय होईल काय होईल, ती सर्व धाकधूक असते. परंतु जो समोर आहे, बरोबर की नाही, तो आत्मविश्वासाने उभा आहे, त्याच्या हातामध्ये बॅट आहे आणि समोरून येणारा गोलंदाजी त्याच्या हातामध्ये बॉल आहे, तो निशाणा स्वतः की ह्याला बघा विकेट संपूर्णपणे घालवली गेली पाहिजे. आणि जो फलंदाजी करत आहेत त्याचा आत्मविश्वाससुद्धा उत्तमाचा आहे, तोसुद्धा म्हणतो की येणारा चेंडू हा षटकार किंवा चौकार असणारच आहे. म्हणजे विचार करा, दोन्हीही तत्पर आहेत, परंतु प्रत्यक्षात जो एकाग्र असतो ना, एकाग्र येणारा चेंडू आणि बसणारी बॅट, त्यावरच आपला जो निर्णय असतो तो समोरचे आपले पंच देत असतात ना, बरोबर की नाही? सर्वांचं लक्ष वेधून घेणारे तेच दोघंजणं असतात. म्हणून आपलं मन हे उत्तमाचं असलं पाहिजे, मन चंचल नसलं पाहिजे. आपण कोणतेही काम करत असताना आपलं तळ्यात मळ्यात का होतं? कारण आपला प्रत्यक्षपणे जे कार्य करायचं ते कार्य करू का नको करू हे होत असतं ना. हे जर केलं तर मला फायदा होईल की नाही, आणि नाही जर केलं तर बघा प्रत्यक्ष नुकसान होईल, याप्रमाणे आपण ते करत सुद्धा नाही. आपण फायद्याच्याच गोष्टी जाणून घेतो, परंतु त्या गोष्टीमध्ये तोटा आहे ते सुद्धा जाणून घेतलं पाहिजे, बरोबर की नाही? आपण महत्त्वसुद्धा जाणून घेतो, फायदे काय आणि तोटे काय हे सुद्धा जाणून घेतलं पाहिजे. आपण सारखं फायद्याचा जर विचार करत असू, आणि ज्यावेळी बघा सुख आहे आयुष्यामध्ये दुःखसुद्धा आहेत, जर आपण सुखाचाच आनंद घेत असू तर ज्यावेळी दुःख येतील ना त्यावेळी ते आपल्याला पेलणार नाही. म्हणून सुख दुःख असलीच पाहिजेत. आयुष्यात सुख आली किंवा दुःख आली तरी बघा प्रत्यक्षपणे सुख आलं म्हणून उड्या मारायच्या नाही आहेत, आणि दुःख आलं तरी आपण शांत बसायचं नाही. जीवनाचा आनंद जर घ्यायचा असेल
तर आलेला बघा जो दुःख आहे तो फक्त 24 तास आपण स्मरण करायचं आणि 25व्या तासाला पुन्हा उभं राहायचं. का माझ्या वाटेला हे दुःख आलं त्याचं संपूर्ण हिशोब काढायचा, नियोजन करायचं आणि त्याप्रमाणे उत्तम रीतीने उभं राहायचं. बघा एखादं आपण दुकान टाकतो ज्याप्रमाणे एखादं हॉटेल टाकतो, आपल्याकडे किती गिराई येतील बघा. कुणाच्या अंत्यकरणाला लागेल धक्का, आयसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका, भाग कसा दिलेला आहे. आपण एखादं दुकान टाकलं, छोटंसं भांडवल जमा करून, परंतु त्या दुकानामध्ये लोक येतील की नाही हे आपण पाहत नाही आहे, परंतु आपण आकर्षणरित्या सर्व सजावट करत असतो की माझ्याकडे लोक येतील या दृष्टीने ना. ज्याप्रमाणे आपण सेवा करू त्याप्रमाणे आपल्याकडे लोक वळतीलच ना, बरोबर की नाही. म्हणून कोणावर अवलंबून राहायचं नाही आहे की माझ्याकडे लोक येतील या दृष्टीने. आपण बघा जो आपण अभ्यास न करता आपण काय म्हणत असतो, मला 90% मिळतील माझा संपूर्णपणे आत्मविश्वास आहे, पण अभ्यास केला तरच ना. आणि नाही जर मिळाले आणि सर्वांना सांगून मोकळा झाला मी 90%च्या वरती आहे, माझा रिझल्ट आल्यावर फक्त बघा आणि मिळतात किती, 55%. मग शेवटी काय झालं, बोलायची कडे आणि बोलायचा भात ना शेवटी. म्हणून भाग दिलेला आहे, आधी कर्माचा प्रसंग, कर्म केले पाहिजे सांग, कदाचित पडले व्यंग तरी प्रत्यय वायघडे. म्हणून प्रसंग आला तरी आपला आत्मविश्वास जो डळमळीत झालेला आहे तो उत्तम रीतीने कसा होईल याकडे चांगल्या दृष्टीने आपण पाहिलं पाहिजे, बरोबर की नाही. म्हणून त्यासाठी आपल्याकडे स्मरण असणं आवश्यक आहे. स्मरण का सांगितलं, स्मरण जर नसेल तर ज्याने आपल्याला जन्माला घातलं त्याची ओळखच होणार नाही आहे, कारण करता करविता तोच आहे ना. आपण अभ्यास करतो परंतु स्मरण कोण करून घेतो आहे, आपल्या डोक्यामध्ये मेंदूमध्ये आपल्याला बघा प्रत्यक्षपणे साठवतो आहे कोण, आपल्याकडे वाचन करून कोण घेतो आहे, लिहिण्याचा संपूर्णपणे सराव कोण करून घेतो आहे, करता करविता तोच आहे ना. म्हणून स्मरण आपल्याकडे असलंच पाहिजे, कारण समर्थाने उत्तमाची ओवी आपल्यासाठी लिहून ठेवलेली आहे. भय सांडूनी तू आजावे, कुठे जायचं असेल तर भय तुला सांडलंच गेलं पाहिजे. भय भीती आपल्याकडे नाही आहे, बरोबर की नाही. भय सांडूनी तू आजावे, क्रूर यवन भेटावे. आपण एखाद्या व्यक्तीला भेटायला जातो, एखादी मुलाखत किंवा एखाद्या इंटरव्ह्यूला जात असतो, तर प्रत्यक्षपणे आपण जायला पाहिजे, घाबरत घाबरत जायचं नाही आहे, बरोबर की नाही. आम्ही काय कुणाचे खातो, श्रीराम समर्थ आम्हाला देतो ना. म्हणून समर्थ म्हणाले, भय सांडूनी तू वाजावे, क्रूर यवना भेटावे, संतोषनी प्रिय व्हावे, पुनरपी पाठविलं आम्हापाशी. ज्याप्रमाणे आपल्याला उत्तम रीतीने जी चांगली सवय दिलेली आहे, जी चांगली शिकवण दिलेली आहे, चांगले संस्कार दिलेले आहे, त्याप्रमाणे आपल्याला योग्य रीतीने बोललं गेलं पाहिजे आणि पुनरपी पाठविलं आम्हापाशी. मग परत आपल्याला जे आपल्याला बघा जे कार्य आहे ते आपल्या हातून उत्तम रीतीने घडलं गेलं पाहिजे आणि त्याचप्रमाणे आपला उत्तम रीतीने प्रवास झाला पाहिजे. म्हणून समर्थ म्हणत आहे बघा प्रत्यक्षपणे स्मरणाचा भाग का दिलेला आहे. स्मरण जर असेल तर नक्कीच आपल्या अंतरीसुद्धा बघा एक जाणीव असली पाहिजे, मी देवाचा आणि देव माझा. जय जय रघुवीर समर्थ.